श्रीकांत शिंदे यांच्यात लढत होणार आहे. राष्ट्रवादीने स्थानिक नेत्याला तिकीट दिल्याने सध्या तरी बाबाजी पाटील यांचं पाडळ जड दिसते. त्यांची व्यूहरचना नेमकी काय आहे ते जाणून घेतले आधार न्यूज. नमस्कार. आज कल्याण लोकसभेचे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार बाबाजी पाटील आज आपल्यासोबत आहेत, जे कल्याण लोकसभेतून आपली निवडणूक लढवणार आहेत. सर, आपलं आधार न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. सर, आपण जनतेसमोर जाताना काय प्रश्न घेऊन लोकांसमोर आपण जाणार आहात? कल्याण लोकसभा क्षेत्रामध्ये माझी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी डिक्लेअर झालेली आहे. लवकरच फॉर्म भरणार आहे. परंतु कल्याण लोकसभा क्षेत्राची जर भौगोलिक विकास पाहिला तर त्याच्यावर नेहमी दुर्लक्ष केलेलं आहे. कुठल्याही प्रकारची कामं झालेली नाहीत. मग 27 गावाचा प्रश्न असेल किंवा 14 गावाचा प्रश्न असेल किंवा 22 गावाचा प्रश्न असेल किंवा 47 गावा नेवालीचा प्रश्न असेल, प्रत्येक ठिकाणी स्थानिक भूमिपत्रांवर अन्याय केलेला आहे. सर, आता जे सध्या शिवसेनेमध्ये बऱ्याच जणांचा राजीनामा सत्र चाललेलं आहे, आता मनसेनी जो राष्ट्रवादीला जो पाठिंबा देऊ केला त्याचा आपल्याला कितपत फायदा होईल असं वाटतं? शिवसेनेने कामं न केल्यामुळे स्थानिक त्यांचे प्रतिनिधी नाराज झालेले आहेत. त्याच्यामध्ये ते नाराजीचा फायदा आम्हाला जरूर होणारच आहे, पण त्यातले त्यात मनसेनेसुद्धा आम्हाला चांगल्या प्रकारे काल पाठिंबा दिलेला आहे. ते सुद्धा आम्हाला चांगला सपोर्ट करून आमचा विजय आता निश्चित आहे. सर, आपण आगरी समाजाचे उमेदवार असणार, 3.5 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या आगरी समाजाची आहे, तर आपल्याला काय वाटतं एक गठ्ठा ही मतदान आपल्याला मिळू शकेल? मी आगरी समाजामध्ये माझा जन्म झालेला आहे. समाज संपूर्ण पाठिंबागे आहेच, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आघाडी हे जे घटक जे पक्ष आहेत ते पक्ष नेहमी सर्व धर्म समभाव किंवा कुठल्याही समाजाचा किंवा कशाचा उच्चार न करता सर्वांना घेऊन चालणारा हा पक्ष आहे आणि त्याच्याबरोबर मी आहे. त्याच्यामुळे सर्व समाज मला घेऊन चालणार आहेत. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचं आपण 2 वेळा संचालक पद आणि अध्यक्षपद भूषवलेलं आहे. ठाणे महानगरपालिका आपण नगरसेवक म्हणून कार्यरत केलं, ह्या कामाचा अनुभव तुम्हाला राजकीय करिअरसाठी कसा वापरता येईल? 100% ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर मी 11 वर्षे संचालक आहे, 3 वर्षे अध्यक्ष आहे आणि त्याच्या अनुषंगाने ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये मी कामं केलेली आहेत. 33,000 महिला बचत गट स्थापन केलेले आहेत. त्याच्यामुळे अनेक गरजू महिलांना व्यवसायसुद्धा बँकेच्या माध्यमातून की आणि कर्जपुरवठासुद्धा केलेला आहे. परंतु ठाणे महानगरपालिकेमध्ये 2 वर्षापूर्वी नगरसेवक म्हणून निवडून आलेलं आहे आणि या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रशासनाला आणि महापौर असतील, उपमहापौर असतील, नगरसेवक असतील यांच्या निदर्शनास आणून आयुक्त साहेबांचे दौरे लावून आतापर्यंत 2 वर्षामध्ये मी 272 कोटीचा निधी प्रभाग क्रमांक 29 आणलेला आहे. त्याची टेंडरसुद्धा झालेली आहेत, बरीचशी कामं चालवली आहेत. लवकरच त्या भागाचा कायापालट होईल असं मला वाटतं. सर, युतीच्या काळात त्या सरकारने डिक्लेअर केलं होतं 6,500 कोटी ह्या एरियात देणार, स्मार्ट सिटी बनवणार, रस्त्यांची जी दुरावस्था, जे ट्रॅफिक जाम होते, शिळपाट्याला प्रदूषणाचा मोठा प्रचंड प्रश्न, याबद्दल आपण काय बोलू शकाल? आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी 2015 साली कल्याण महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारावेळी साहेबांनी पॅकेज दिला होता 6,500 कोटीचा, पण मला वाटतं अजून कुठल्याही प्रकारचा निधी तिथे आलेला नाही. येथे ट्रॅफिकचा खूप मोठा प्रश्न आहे. कल्याण शिलपाटा असेल, कल्याण फाटा असेल किंवा पलावा सिटी असेल, लोढा आणि पत्री पूल असेल, इथे ब्रिज झाल्याशिवाय ट्रॅफिकचा प्रश्न हटणार नाही आणि त्याच्यासाठी केंद्राचीच निधीची मंजुरीची गरज आहे. मागच्या खासदारांनी असेल किंवा इथले स्थानिक लोकप्रतिनिधींनी असेल या भागावर पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे हा ट्रॅफिकचा प्रश्न खूप भेडसावत आहे आणि या ट्रॅफिकमध्ये दररोज कितीतरी ॲम्ब्युलन्स वेळेवर मुंबईला, ठाण्याला पोहोचू शकत नाही, त्याच्यामुळे अनेक रुग्ण दगावतात आणि याचा फटका त्यांना बसतो. जनतेला एक काय आव्हान करा, जनतेला काय एक आव्हान कराल तुम्ही की तुमच्या तुम्हाला मतदान त्यांनी काय करावं असं काय एक आव्हान करा? मी आव्हान नाही करत, मी विनंती करतो. मी सर्व जनतेला विनंती करतो की बरेच वर्षापासून एकच पक्षाची इथे सत्ता आहे आणि त्यांनी काय दिले काय न दिलं हे आपल्याला माहीत आहे. म्हणून माझ्यासारख्या नगरसेवक म्हणून या प्रभागाचा कायापालट करू शकतो तर सर्व मतदारांनी मला जर पसंती दिली, मला निवडून दिलं तर नक्कीच केंद्र शासन, महाराष्ट्र शासनाकडून निधी आणून या संपूर्ण कल्याण लोकसभा क्षेत्राचा कायापालट करणार ही मी त्यांना ग्वाही देतो. याचं कारण एकच आहे की कल्याण लोकसभा क्षेत्रामध्ये गेल्या 30 वर्षापासून स्थानिक भूमिपुत्राला किंवा कल्याण लोकसभा क्षेत्रामध्ये राहणारा कुठल्याही कार्यकर्त्याला कुठल्याही पक्षाने उमेदवारी दिली नव्हती. मला
आदरणीय पवार साहेबांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे येथील स्थानिक भूमिपत्रांनी शेतकऱ्यांनी कॉन्फरन्सद्वारे त्यांना साहेबांना विनंती केली की यावेळी जर स्थानिक भूमिपुत्राला जर तुम्ही उमेदवारी दिली तर संपूर्ण स्थानिक भूमिपुत्र असतील किंवा मुंब्रा कलवा तसेच दिवावासीय डोंबिवलीवासीय तसेच उल्हासनगर आणि अंबरनाथवासीय आपल्या पाठीमागे राहून आपले राष्ट्रवादी काँग्रेस आणि आघाडीचा उमेदवार निवडून आणू अशी लोकांनी साहेबांना शब्द दिलेला आहे. नाव उभे राहते आणि त्यांच्यासमोर बाबाजीसारखे उमेदवार आहेत तर आपलं काय मत आहे आपली काय एक तर शिवसेनेने या एरियात काहीच केलेले नाही प्रगती केलेलीच नाही त्याच्यामुळे आता हे बाबाजी पाटील हे प्रगती करणारच आणि महानगरपालिकेत नगरसेवक असून त्यांनी 2200 कोटी निधी आणलेले आणि काम चालू आहेत त्याच्यामुळे जर याचे लोकसभेला निवडून दिलं तर आणि आणखी प्रगती होणारच आहे या देशाची. नगरसेवक आहे हे विकास आणि भरपूर केलेला आहे ते जर लोकसभेवर निवडून आले तर खरोखर इथला कल्याण याचा व कल्याण लोकसभेचा पूर्ण कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही असं आम्हाला पण वाटतं स्थानिक लोकांना.